राज्यात लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी रेल्वे आणि बसने पाठवण्याची सोय राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. 1 मे पासून ही रेल्वे सेवा उपलब्ध झाली. आज दुपारी 2 वाजता नाशिक ते हजीपूर ही श्रमिक ट्रेन 1585 प्रवाशांना घेऊन बिहारकडे मार्गस्थ झाली. हे लोक नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात थांबले होते. या लोकांनी तहसीलदारांकडे नोंद केली, तसेच त्यांच्या नावाची यादी बिहार सरकारला पाठवून त्यांची NOC आल्यावरच हे प्रवासी बिहारकडे रवाना झाले. या सर्व प्रवाशांना ST बसमधून नाशिक रोडला नेले गेले. आज दुपारी 2 वाजता या प्रवाशांना निरोप देण्यात आला. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.